वेड्या माणसा जाणरे नियतीच्या नियमाला थोड सुख थोड दुःख येत प्रत्येक वाट्याला। सगळ्यांचं मनापासून स्वागत गायत्री स्पोर्ट्स स्टुडिओ मध्ये। सर्वात आधी सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्सना वुमन्स डे निमित्त खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या स्टुडिओ मध्ये आपल्या सगळ्यांना भेटायला माझी मैत्रीण, माझी खूप जुनी जिवलग मैत्रीण आलेली आहे की जी एक मराठी मधली सुप्रसिद्ध कवयित्री आहे, रेशमा कारखानीस या माझ्या सखीचं मी आज स्वागत करते आहे, जिने मला तिची स्फुरलेली पहिली कविता ऐकवून प्रथम श्रोत्याचा मान दिलेला आहे। ही रेशमा फक्त सुप्रसिद्ध कवयित्री नसून एक यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे। आर्ट ट्रेक नावाची तिची इव्हेंट मॅनेजमेंटची कंपनी गेली 22 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे। गेल्या वर्षीच्याच वुमन्स डेच्या निमित्ताने इकॉनॉमिक टाइम्स मध्ये मोस्ट सक्सेसफुल एंटरप्रेन्योर ऑफ द इयर ह्या पुरवणीमध्ये तिच्यावरती खास लेख आलेला आहे। मी शून्य ह्या तिच्या कवितेच्या कार्यक्रमांचे प्रयोग देश विदेश मध्ये झालेले आहेत आणि इंग्लंड मधल्या सगळ्यात जुन्या सगळ्यात प्राचीन अशा रॉयल सोसायटी ऑफ आर्ट्स ह्या संस्थेने तिला फेलोशिप प्रदान केलेली आहे। गेल्या 250 वर्षाच्या इतिहासामध्ये फक्त 78 भारतीयांना हा मान मिळालेला आहे आणि त्यामध्ये माझी एक मैत्रीण रेशमा कारखानीस आहे। खूप खूप मनापासून स्वागत रेशमा तुझं। धन्यवाद गायत्री, मला इथे तुझ्या फूड स्टुडिओ मध्ये आमंत्रित केल्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद असं मी अजिबात म्हणणार नाहीये, कारण आपल्यामध्ये धन्यवाद आणि फॉर्मॅलिटी नाहीच आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतंय, आनंद वाटतोय। मी नेहमी तुझे व्हिडिओज बघत असते आणि तुझी ही छान प्रगती बघून पण मला छान वाटतंय आणि आठवत आहे कशी मी आधी तुझ्याकडे यायची आणि मला तू छान छान खाऊ घालायची, पण आता खरं वेळे अभावी आपल्याला भेट पडायची। त्यातूनही तू माझे व्हिडिओज बघतेस म्हणजे खरंच कौतुक वाटतं मला तुझं। अगदी मला आठवत आहे ते काय ग तू केलं होतं ते बांगड्या, हा चटणी भरलेला बांगडा, चटणी भरलेला बांगडा तुला अजून आठवतोय। अप्रतिम म्हणजे फॅब्युलस इट वॉज आणि खरंच खरंच खूप खूप तुझ्या तुला पण खूप खूप शुभेच्छा आणि महिला दिनानिमित्त तुला आणि सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडून अनेक अनेक शुभेच्छा। बरं, मला आता माहिती आहे की तुला पहिली कविता कशी स्फुरली आणि त्यामागची तू माझ्या घरी आलेलीस मला आठवते अगदी लाजत, जसं काही तू प्रेमात पडल्यासारखी मला ती कविता ऐकवली होती आणि ती खरोखरच प्रेमात पडण्यासारखीच कविता होती, कृष्णावरची कविता होती ती। तर मला सगळ्या सबस्क्रायबरना सुद्धा हे ऐकायला आवडेल की तुला तो प्रवास तुझा कसा सुरू झाला आणि तू आज ह्या शिखरावर कशी पोहोचलीस। नाही खरं तर मी कुठल्याही शिखरावर पोहोचलेले नाहीये, मी खालीच आहे अजून। हा तुझा विनय आहे मी म्हणे। नाही नाही पण ऑफकोर्स तुम्ही सगळे साक्षी आहात या ट्रान्झिशनचे, ऍक्च्युअली साक्षी आहात। जेव्हा मी खरंच म्हणजे तुला तर माहितीच आहे की शालेय शिक्षण इंग्लिश मिडियम मध्ये, त्यामुळे कविता किंवा साहित्य लेखन याच्याशी सुतराम संबंध नसलेली मी अचानक या क्षेत्रात येते काय आणि माझ्या कविता सगळ्यांना आवडतात काय, तर हे माझ्यासाठी खरंच मिरॅकल होतं। पण मी नेहमी म्हणते सांगत असते की खूप जणांच्या आयुष्यात मिड लाईफ क्रायसिस असतात, माझ्या आयुष्यात ना मिड लाईफ सरप्राईजेस आहेत। म्हणजे वयाच्या म्हणजे जवळजवळ आता 38व्या वर्षी मी माझी पहिली कविता लिहिली। ग्रेट। आणि त्यावेळेस असं होत म्हणजे मी कविता लिहिन आणि कवयित्री म्हणून मी प्रसिद्ध झाली, तुझ्यासाठी जितकं सरप्राईझिंग होत तितकं माझ्यासाठी सुद्धा सरप्राईझिंग होत आणि तो क्षण मी कधीच आयुष्यात विसरणार नाही। मी तो माझ्या पुस्तकामध्ये मी शून्य मध्ये मेन्शन केलं, हा ते माझ्या मनोगतात लिहिलेलं आहे। मला ध्यानाची आवड आहे आणि एकदा ध्यानावस्थेत असताना मला खूप छान अनुभव आला आणि त्यानंतर मला काही ओळी स्फुरायला लागल्या आणि त्या स्फुरलेल्या ओळी मी लिहून घ्यायला लागले। ते 2-3 ओळी होत्या आणि मला तेव्हा आश्चर्य वाटलं की हे मी काय बोलते आहे, काय म्हणजे मी कधी ऐकलेलं नाहीये, कधी कुठे वाचलेलं नाहीये आणि असं मी माझ्या मनात येत आहे। म्हणून मी डायरी घेतली आणि त्या 2-3 ओळी लिहायला लागले आणि जसजशी मी त्या 2 ओळी
लिहित होते तसे त्याच्या पुढच्या वेळी सगळ्याच पुरत गेल्या आणि एक टाकी ती कविता संपूर्ण तयार झाली. मीच आश्चर्यचकित झाले. त्रयस्तासारखी ते वाचू लागले की हे काय मी लिहिलंय. म्हणजे शिक्षण इंग्लिश मिडियम मध्ये, त्यानंतर कॉमर्स ग्रॅज्युएशन आणि मग पूर्णपणे व्यवसायात असल्यामुळे तसा फारसा मराठी लेखनाशी संबंध नव्हता आणि त्यामुळे ते आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. कारण व्होकॅबलरीच इतकी कमी होती. खूप शब्द नाही, शब्द संपदा नसलेली मी आणि मला ह्या कविता स्फूर्त आहेत. तुझ्या सारखे मित्र मैत्रिणी ज्यांनी आम्हाला पाहिलेलं आहे त्यांना तर आश्चर्य वाटणं. आणि सलग त्या तो काळ असा होता ना की कसं येत होतं, कुठून स्फुरत होतं, कुठले म्हणजे विषय कुठून येत आहेत काही मला काही कळतच नव्हतं. आपसुकच यायचं आणि लिहून काढायचे असा तो एकदम जरजर साक्षात्कार म्हणू शकतो आपण. ते म्हणणं म्हणजे खूप हे आहे, साक्षात्कार माहिती नाही पण खरंच म्हणजे एक अनुभूतीच होती ती. ही एक ब्लेसिंग्सच असणार, त्याशिवाय कसं काय. आणि म्हणूनच मी माझ्या कविता संग्रहाचं नावच मी शून्य, कारण मला असं वाटतं की मी एक साधन आहे. त्या शक्तीला कुठून तरी प्रसारित व्हायचं असतं, अँप्लिफाय व्हायचं असतं. आणि आय एम जस्ट अन अँप्लिफायर, किंवा आपण एखादा म्हणतो ना स्त्रोत आहे, स्टेनो आहे मी. तुला मी एक ऑब्झर्व केलंय की प्रत्येक कविता तुझी तुला अगदी बायहार्ट असते, मुखोद्गत असते. म्हणजे असं तुला मी कधी बघितलं नाहीये की तू हातात पेपर घेतलाय आणि स्वतःचीच कविता तू वाचून दाखवली आहेस. हो, मला ते वैयक्तिक अर्थात सगळ्यांनाच ते जमतं असं सुद्धा नाहीये. पण मी मुद्दामहून ते ठरवून करते की मला तरी असं वाटतं की जेव्हा आपण श्रोत्यांबरोबर संवाद साधत असतो, कविता ऐकत असतो, तेव्हा त्यांच्याशी आपण एक आय कॉन्टॅक्ट जेव्हा असतो, किंवा नाही तर बरेचदा काय होतं की स्वतःचीच कविता असते पण लोक असे खाली पूर्ण त्या पुस्तकात किंवा डायरी त्या पेपरात घुसून ते स्वतःच वाचत असतात आणि श्रोते एक वेगळे, त्यामुळे तो कनेक्ट होत नाही. हा एक्झॅक्टली, म्हणजे म्हणत ये हृदय ते हृदय असं ते होत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की किमान तेवढ्या आपल्या कविता तरी मी नेहमी जेव्हा मुलांना भेटायला जाते, कॉलेजेसमध्ये जाते किंवा कवितेच्या कार्यशाळा, अर्थात कविता शिकवून येत नाही मी नेहमी म्हणते, मंत्र मी देऊ शकत नाही, मंत्र आत असावा लागतो, तंत्र मी सांगू शकेन. पण त्यामध्ये एक मुख्य गोष्ट मी त्यांना नेहमी सांगते की किमान आपली एक कविता, एकच कविता सादर करायची असेल. समजा एखादं कवी संमेलन असेल, एखादं कॉम्पिटिशन असेल, त्याच्यामध्ये आपली एक कविता सादर करायची असते. ती एक कविता सुद्धा आपल्याला पाठ येऊ नये. मला आठवत आहे, तुलाही आठवत असेल, आपल्या लहानपणी आपल्याला पोर्शनला जवळजवळ 10-15 कविता किंवा 7-8 कविता तरी असायच्या. आणि त्या कविता त्या 5 मार्कांसाठी तेवढ्या 7-8 कविता आपण पाठ करायचो. खरंय खरंय. कुठली कविता बाई ओरलला विचारतील, टीचर ओरलला विचारतील, किंवा कोणत्या कवितेचं फिल इन द ब्लँक्स येईल किंवा असं येईल, तर त्याच्यासाठी आपण त्या सगळ्या कविता पाठ करायचो ना. मग आपणच लिहिलेली एखादी कविता आपल्याला पाठ असू नये. खरंय खरंय, अगदी खरंय. तू ज्या फील्ड मध्ये आहेस त्या फील्ड मध्ये खूप पोटेन्शियल आहेत हे तुझ्याशी बोलतानाच मला खूप वेळा जाणवलंय. आता तरुण मुलींना जर ह्या फील्ड मध्ये यायचं असेल तर तू काय सांगशील. नक्कीच, खूप छान फील्ड आहे, खूप हॅपनिंग आहे. कलेला खूप वाव आहे, क्रिएटिव्हिटीला खूप वाव आहे. कारण हल्ली लोकांना काय होतं की बघा, आपला देश इंडिया इज फुल ऑफ सेलिब्रेशन. ट्रू. म्हणजे मी आता म्हणते ना, तर कोविडमध्ये तर आमचं खरंच खूप नुकसान. दोन वर्ष तर मला नेहमी असे विचारतात की काय म्हणताय आता, कसा व्यवसाय. मी म्हणते भारतामध्ये या व्यवसायाला मदत नाहीये, कारण आपणच आपण सगळे फन लव्हिंग आणि आपण सगळे सेलिब्रेटिंग पिवरेल. आपल्याला लोकांना एकत्रित करायचं, समारंभ हे सगळं आवडणारे लोक आहोत आपण. आणि आता तसं बघायला गेलं तर मानसिकता लोकांची बदलली आहे. पूर्वी असं होतं की नको ना, कशाला इतका पैसे इतके करायचे खर्च. म्हणजे आधी मुलींच्या लग्नांना पण खर्च करायचा, डेकोरेशनला कशाला खर्च करायचा, त्याच्यापेक्षा दोन दागिने करू असा विचार करणारे पालक आता म्हणतात नाही, ते ग्रँड झालं पाहिजे, ते लॅविश झालं पाहिजे, आणखीन काय देऊ शकतो. म्हणजे एक मानसिकता पण असली पाहिजे. कपॅसिटी तर आहे लोकांची, मानसिकता बदल. तर त्यामुळे ह्या क्षेत्रामध्ये खूप पोटेन्शियल आहे. मी तर सगळ्या मुलींना सांगेन की नक्कीच तुम्ही या क्षेत्राचा आधी पहिलं
मला असं वाटतं की उमेदवारी करणं गरजेचं आहे. कुठेतरी तुम्ही शिकण्याचं एक नोकरी करा एखाद्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी बरोबर, एखाद्या वेडिंग प्लॅनर बरोबर, जेणेकरून त्यांचा अनुभव आपल्या गाठीशी येतो. बरेच कॉन्ट्रॅक्टर्स असतात, बरेच या क्षेत्रामधले कॉन्टॅक्ट आपल्याला आपोआप मिळतात आणि त्या क्षेत्रामध्ये ते काम करत असताना पुढे काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात याचा आपल्याला अंदाज येतो. करेक्ट. तो घेत घेत एक दोन वर्ष तरी कुठेतरी जॉब करावा, उमेदवारी करावी, एक्सपिरियन्स गोळा करावा आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. ह्याच्यामध्ये कसं माहिती का, इमिडिएट अप्रिसिएशन. करेक्ट. जी मजा आहे ना, म्हणजे आता समजा दुसरे अनेक व्यवसाय तरी ते खूप गरजेचे आहे, अत्यावश्यक आहे पूर्ण इकॉनॉमीला सगळे, पण त्यामध्ये कधी कधी एखादी गोष्ट खूप चांगली झालेली आहे, चांगलं काम झालेलं आहे, पण त्याला अप्रिसिएशन इमिडिएट मिळत नाही. पण इथे कसं बघितल्या क्षणी वाव किती छान केलंय हे किती हे जे सगळ्यामध्ये तुझ्या कलाकारीला एक कस लागत असेल. ऑफकोर्स की तुला प्रत्येक प्रोग्राम हा एक्सक्लुसिव्ह द्यायचा आहे, युनिक द्यायचा आहे. एक्झॅक्टली. कारण कसं असतं बघा, म्हणजे एखाद्या जसं एखाद्या डॉक्टर सारखी एक ऑपरेशन, तो डॉक्टर दिवसातून 4 ऑपरेशन करत असेल, त्याच्यासाठी ऑपरेशन हे फार नसेल, पण ज्याचं ऑपरेशन होतंय त्याच्यासाठी तर ते पहिलंच आहे. त्याच्या बाबतीत आहे आणि देर इज नो टुमॉरो ऑर देर इज नो ओके नंतर. पेंडिंग काही ठेवू शकत नाही आपल्या कामामध्ये. तिकडे जर तो इव्हेंट सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे म्हणजे 7 वाजता सुरू होणारच आहे. तिथे तुम्ही म्हणाल की नंतर करू मग बघू असं नाहीये. इट इज जस्ट लाईक अन ऑपरेशन. त्यामुळे तुम्हाला ते जे पहिलं पूर्ण तयारी आहे ती पूर्ण म्हणजे तलवारीला आधी धारण करत बसावी लागते आणि मग तो घाव एकदाच घालायचा आहे. रिटेक्स नाहीये त्याच्यामध्ये. करेक्ट. या कामामध्ये रिटेक्स नाही. त्यामुळे चॅलेंजेस खूप आहेत पण क्रिएटिव्हिटीला पण खूप वाव आहे. आणि मला वाटतंय की ज्या प्रकारे तू मेहनत घेतेयस की सकाळ नाही, संध्याकाळ नाही, रात्र नाही, ती तयारी असेल त्याच मुलींनी या फील्ड मध्ये अगदी अगदी त्यांच्या घरच्यांनी मानसिक तयारी ठेवावी आणि खूप मेहनत म्हणजे रात्री झोप नाही, रात्रंदिवस काम. ज्या दिवशी इव्हेंट आहे त्याच्या 2 दिवस आधी तर अहोरात्र मेहनत करावी लागते. तुम्हाला तिथे नाही मग मला ऊनच लागतंय मग मी छत्रीच घेऊन असं काही नाही. तिथे जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये धावपळ आणि किती वेळा तर आमच्या म्हणजे व्हेन्यू असा असतो आणि त्या दिवसभरामध्ये फक्त चालणं असतं, म्हणजे कित्येक किलोमीटर आपण ते व्हेन्यू मध्ये चालत असत, इकडनं तिकडे तिकडून इथे असं. त्यामुळे मेहनत म्हणजे शारीरिक आणि मानसिक दोन्ही तयारी असली पाहिजे यांच्यामध्ये येण्यासाठी. सक्सेसफुल एंटरप्रेनर म्हणताना आपण नेहमी घरातल्यांचा सुद्धा इन्क्लूड करतो. तर घरातल्यांचा तुला सपोर्ट असल्याशिवाय तू सक्सेसफुल होणं तितकंच सोपं नाही. तर तुला घरून काय सपोर्ट मिळतो ह्या सगळ्या तुझ्या गाण्याच्या प्रोग्रॅमसाठी? तू देश विदेश गाण्याचे प्रोग्राम्स करतेस किंवा तुझ्या इव्हेंट मॅनेजमेंटचे प्रोग्राम्स असतात, ह्याच्यामध्ये तुला घरून किती सपोर्ट असतो? प्रचंड, म्हणजे खूप. मॅक्सिमम म्हणजे मी तर म्हणेन 100%. कारण एक तर म्हणजे माझ्या नवऱ्याचा तर मोठा एक तो माझा बॅकबोनच आहे, कारण नेहमी तो पुढे मला करत असतो आणि त्याचा सपोर्ट तर मला आहेच आहे. ते सुद्धा फिल्म इंडस्ट्रीमध्येच आहे. इज अन आर्ट डिरेक्टर आणि तो एक खूप प्रसिद्ध आर्ट डिरेक्टर आहे ज्यांनी बच्चन साहेबांबरोबर अमिताभ बच्चन, फरहान अख्तर, शाहरुख खान, अक्षय कुमार, आमिर खान अशा सगळ्या दिग्गज कपूर हो, पण त्याचा मला प्रचंड सपोर्ट. आणि दुसरी महत्वाची व्यक्ती माझ्या आयुष्यातली म्हणजे माझी आई. ग्रेट. होम फ्रंट आई सांभाळते ती अगदी. त्यामुळे मी नशिबवान नाही की मला ताटावर आईचं ताटावर बसायला मिळतं. ग्रेट. म्हणून मला हे सगळं करता येतं नाही. आणि माझी लेक ऑफकोर्स ती एक माझा एक सपोर्ट सपोर्ट आणि माझा लकी जॅम आहे. त्या माझी माझं घर माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून हे मला शक्य होतं. त्यामुळे मी सगळ्यांना या निमित्ताने सगळ्यांना आवाहन करेन की ज्या ज्या मुलींना ह्या क्षेत्रामध्ये ह्या किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये मुलींना पुढे जायचं असेल तर सगळ्यात पहिलं एक असतं ना की मी आहे. हा, पण आता तू म्हणालीस की तुझी आई तुमचा स्वयंपाक तुला ताटावर, मग आज तू मला जेवायला घालणार आहेस की नाही, किंवा आज माझ्या स्टुडिओमध्ये एखादा पदार्थ करणार आहेस की नाही? अगं जरूर जरूर, म्हणजे अगदीच काही मी डब्बा नाहीये, थोडंफार काहीतरी येतं मला करायला. बरं, मग तू आज मला काय दिलं?
मी नेहमी माहेर कोकणातलं म्हणजे मालवणी आणि सासरची केपी संपला विषय आणि माझं पूर्ण बालपण आगरी लोकांमध्ये गेलंय. विषय संपला म्हणजे तू फक्त मत्स्यहारी. त्यामुळे जर असं काही असेल आणि मला पटकन करायचं असेल, आज वेनसडे आहे त्याच्यामुळे आज मी चान्स घेणार आहे, तू काय खिलवणार आहेस. तर पटकन करण्यासारखी अशी छान हे म्हणजे ज्याच्यात थोडासा नॉनव्हेज पण एक हे मिळतं आणि काय बाहेर जाऊन काय घेऊन येऊ. हा आणि आता काय वय आता कुठे ह्या वेळेस काय मिळणार. बरोबर. मग कधी संध्याकाळच असेल काय असेल, पण तरी सुद्धा एक थोडस चटकदारपणा थोडस तोंडाला हवा असतो. तर सुका जवळा वा सुपर्ब सुपर्ब. तर तो एक असा पदार्थ आहे की जो पटकन पण होतो आणि नॉनव्हेज खाल्ल्याचा एक छान समाधान मिळतो. आणि तर भाकरी बरोबर खा. अरे बाबा पोळी बरोबर. माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलंय. आपण आता किचन मध्ये पळतोय. येस हा. तर आता तू मला सुका जवळा कसा करायचा ते सांगणार आहेस. हो अगदी. आता आपण करणार आहोत मस्त तेल कांद्यावरचा सुका जवळा. आणि त्याकरता आपल्याला घ्यायचं आहे एक कप सुका जवळा, 2 ते 3 हिरव्या मिरच्या. ह्या मिरच्या थोड्या कमी तिखट आहेत आणि आपल्याला आपल्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे ह्याचं कमी जास्त प्रमाण करता येईल. कांद्याची पात हे एक खूप इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे कारण ह्याच्याने एक वेगळी चव येते त्या पूर्ण रेसिपीला. कारण आतापर्यंत मी या सुक्या जवळ्यामध्ये कधी कांद्याची पात वापरली नव्हती. तीच तर गंमत आहे. आणि त्यानंतर 2 मीडियम कांदे घ्यायचे, कोथिंबीर, आमसूल, मीठ, तेल घ्यायचंय आपल्याला साधारण 2 टेबलस्पून. ओके. आणि एक महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे ह्याच्यामध्ये, हा आहे आगरी मसाला. हा असा स्पेशल आगरी मसाला, अर्थात हा माझ्या मम्मीने बनवलेला आहे पण बाजारातही मिळतो. आणि ही छान एक अशी मस्त माझ्या आजीची, आजीकडून माझ्या मम्मीकडे आलेली आणि मम्मीकडून माझ्याकडे आलेली अशी छान आगरी रेसिपी आहे. वा. आणि सोपी रेसिपी. अगदी सोपी कारण इतके कमीत कमी इन्ग्रेडियंट्स आहेत आणि याच्यामध्ये मी म्हणते की मस्त काहीतरी होणार आहे. येस. चला आता पुढे काय करणार होत. पुढे आपल्याला पहिल्यांदा हा जवळा छान पैकी धुवून घ्यायचा आहे. 2 वेळा धुवायचा आहे म्हणजे तो धुतलाही जाईल आणि छान भिजलाही जाईल. हो कारण तो सुकवताना त्याच्यामध्ये काही माती वगैरे पण आपण जेव्हा ते धुतो तेव्हा ते जवळा सगळा वर राहतो आणि खाली तो गाळ सगळा राहतो. तो 2 वेळा आपल्याला तो छान धुवून काढायचा आहे. बर बर. साधारण आपण 2 टेबलस्पून तेल घेतलंय. थोडं तेल गरम होऊ दे. तेल आता थोडस गरम झालंय. आता आपण ह्याच्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा छान भाजून घेऊया तेलामध्ये. असा मस्त थोडा कांदा मस्त मऊ होतोय. ह्या मिरच्या आपण टाकूया आता ह्याच्यामध्ये. छान मिरच्या भाजून घेऊया. आता ह्यामध्ये कांद्याची पात सुद्धा तू घातली आहे आणि ही सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहेस. हो. बरेचदा पावसाळ्यात पण बघ म्हणजे छान मच्छी मिळत नाही किंवा खूप पाऊस पडत असतो, आपल्याकडे फार काही नसतं, मग काय करायचं अशा दिवशी किंवा रात्री संध्याकाळी जेव्हा फ्रेश फिश अवेलेबल नसतं पण तरी सुद्धा छान काहीतरी खाऊ असं वाटतंय, तर त्यावेळेस मस्त हे बनवू शकतो आपण छान. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूया म्हणजे कांदा मऊ होईल छान. आता ह्याच्यात हा मसाला छान असा आगरी मसाला आहे. हा आणि याच्यामध्ये ह्याची स्पेशालिटी अशी की यातच सगळा गरम मसाला म्हणजे हा बनवतानाच ना यात सगळा गरम मसाला वगैरे म्हणजे असं नाही की गरम मसाला वेगळा घालायचा म्हणजे लाल मिरची किंवा दुसरा सगळं इन्ग्रेडियंट. आता आमसुलं घालायची छान मस्त. आणि अगदी शेवटी हा धुतलेला जवळा धुवून मस्त मऊ झालाय हा. आणि आता त्याला छान भरपूर परतून घ्यायचंय. जशी बहिणाबाई जात्यावर बसली की तिला ओवी सुचायची
तशीच मला वाटतं तुला सुद्धा स्वयंपाकघरात आल्यानंतर कविता सुचतच असावी. तर एखादी कविता अशी तू म्हणू शकतेस का आत्ता? म्हणजे खर तर स्वयंपाक घरातच सुचतात असं नाही, पण तू बहिणाबाईंची आठवण काढली म्हणून तशीच एक ओवी, एक सुख दुःखावर आधारित, म्हणजे माणसाच्या जीवनात सुख आणि दुःख हे अगदी निम्म्या निम्म्या प्रमाणात आहे, आणि आपल्याला नेहमी सुख हवं असतं आणि दुःख मात्र आपल्याला नको असतं, दुःख नको, पण ते शेवटी येणारच आहे, ते त्याला पर्यायच नाहीये, म्हणून त्या सुखात बरोबरच त्या दुःखाचा सुद्धा सुखाने स्वीकार करावा. तर तशी एक ओवी आहे, मी काही गायिका नाहीये, पण मी समजा की जातेवर बसून आपली बहीण एखादी ओवी म्हणते तर तशी ती मी गाण्याचा प्रयत्न करते. वेड्या माणसा जाणारे नियतीच्या नियमाला, थोड सुख थोड दुःख येत प्रत्येक वाट्याला. वा, सुख मृग जळा परी तृष्णा भागता भागेना, दुःख खोल खोल डोह जाचा तळही लागेना. ब्युटिफुल. सुख माहेर वाशिण चार दिसाच लेकरू, सुख माहेर वाशिण चार दिसाच लेकरू, हाती लागता लागता जाई उडोनी पाखरू. वाव. सुख भुरटे चोरटे फसवते हातो हाती, सुख भुरटे चोरटे फसवते हातो हाती, दुःख सोयरे सोयरे उभ्या जन्माचे सांगाती, सुख दुःख एक जणू काटा गुलाबाची जोडी, दुःख चाखल्या वाचून नाही सुखालाही गोडी, सुख चांदण पुनव दुःख अवसेची रात, तरी चंद्राच्या वाढीला तीच खरी सुरवात, दुःख नको रे नको रे असे म्हणू नये कोणी, दुःख नको रे नको रे असे म्हणू नये कोणी, दुःख नांगराचा फाळ करी सुखाची पेरणी, दुःख नांगराचा फाळ करी सुखाची पेरणी. वाव, सुपर्ब सुपर्ब, माहोल बना दिया. तुझी ओवी ऐकता ऐकता रेसिपी सुद्धा आपली तयार झालेली दिसतीये. कसा वास येतोय, सुगंध येतोय का? हो हो हो, मला तर दुपारचं जेवण झालंय तरी सुद्धा मला परत भूक लागली आहे. तर असा छान आपला हा इन्स्टंट असा लवकरात लवकर होणारी असं छान तेलकांद्यावरचा तयार झालेला आहे जवळ. आपण यावर आता छान कोथिंबीर घालूया, मस्त पेरूया, थोडी मिक्स करूया ही पण, आणि थोडी मी गार्निशिंग साठी पण ठेवलेली आहे बोल मध्ये काढून. आपण म्हणजे हा अरोमा त्या चवळ्याला लागेल कोथिंबीरीचा, आणि नंतर मग ती एक प्रेझेंटेशन गार्निशिंग साठी थोडीशी आपण मस्त वाढताना वर द्यायची. वाव, सुंदर. आणि मस्त त्याच्याबरोबर सोलकडी. वा, हे तर अविभाज्य घटक आहे सोलकडी. सोलकडी हा भाकरी चपाती इवन फ्राय डाळ आणि भात असेल आणि तोंडी लावायला. वा छान इन्स्टंट मस्त झालाय. कोण म्हणतं की तू रेग्युलर स्वयंपाक करत नाहीस म्हणून? खूप सुंदर झालेला आहे.
आणि हा प्रकार माझ्या चॅनल वरती आतापर्यंत झालेला नव्हता, त्यानिमित्ताने एक रेसिपी आपल्याला नवीन शिकायला मिळाली. तू वेळात वेळ काढून आज एवढा वेळ मला दिलास आणि एक सुंदरशी रेसिपी शिकवलीस, पण त्यासोबत एक मस्त ओवी सुद्धा ऐकवलीस, त्याबद्दल गायत्री फूड स्टुडिओ तर्फे तुला एक छोटीशी आठवण भेट. वा, थँक्यू. आणि मी पण तुझ्यासाठी एक भेट आणली आहे, हे अर्थात गोड आपल्या लहानपणचं, आपल्या ऑल टाइम फेवरेट फेवरेट. आणि हे माझं मी शून्य, पण मॅडम तुम्ही ऑटोग्राफ दिलाय की नाही याच्यावर? थँक यू सो मच. थँक यू. जाता जाता वुमन्स डेच्या काही विशेष तुला द्यायच्या असतील माझ्या सबस्क्रायबर्सना तर देऊ शकतेस. हो जरूर जरूर. सगळ्या सबस्क्रायबर्सना, सगळ्या महिलांना आणि त्याचबरोबर सगळ्या पुरुषांना सुद्धा वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. माझी एक कविता आहे, त्याचा अगदी मुखडा दोन चार ओळी ऐकवते. तूच तुझी हो ढाल प्रसंगी, तूच तुझी तलवार. तूच तुझी हो ढाल प्रसंगी, तूच तुझी तलवार. ऊठ मैत्रिणी होय स्वतःच्या रक्षणास तयार. सखे ग तूच तुझी तलवार, सखे ग तूच तुझी तलवार. वा सुंदर सुंदर. आणि खरंच ही आजच्या काळाची अत्यंत गरज आहे, आपण कुणाच्याही वरती आपल्या संरक्षणासाठी डिपेंड न राहता आपणच आपली ढाल आणि तलवार होणं आता खूप गरजेचं आहे. रेश्मा खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खूप शुभेच्छा गायत्री तुला. जे जे श्रेयस्कर आहे तुझ्यासाठी ते सगळं तुला मिळो. आणि त्याच निमित्ताने हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आत्ताच आपला गुढीपाडवा पण येतो आहे, आपला सण येतोय, तर नवीन वर्षाच्या आत्ताच सगळ्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. थँक्यू.